नमस्कार मंडळी तर आज दहा रुपयाच्या सीलपासून खूप सुंदर आणि खूप साऱ्या अशा राख्या बनवूयात जवळपास माझे आठ राख्या यापासून बनल्या होत्यात सर्वच मी या व्हिडिओत दाखवत नाही काही मी या व्हिडिओत दाखवलेल्या आहेत आणि कसे त्यांना मी डिझाईन केलं हेही दाखवलेलं आहे तर सिम्पली सीलमध्ये दोन कंपोनंट्स असतात त्यांना मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर लाटून घेतल्यानंतर प्लेन भाग झाल्यानंतर अशा प्रकारे घरात जे काही वेगवेगळे शेप्स मला सापडले तर त्यापासून मी अशा प्रकारचे हार्ट सर्कल ओवेल रेक्टँगल हार्ट शेप अशा प्रकारे मी बनवून घेतला आणि त्यांना होल पाडून घेतलेत कारण तिथून आपल्याला राखीसाठीची दोरी घालायची होती त्यानंतर त्यांना ॲक्रॅलिक पेंटने कलर करून घेतला एक राखी तुम्ही बघू शकतात मी मोत्यापासून त्याला डिझाईन केलेली आणि ह्या दुसऱ्या व्हाईट राखीसाठी मी भाई हे नाव लिहिते आहे तर मी त्यासाठी एअर ड्राय क्ले यूज केलेला आहे आणि इथे ती ही राखी खूप छान बनली होती भाई नाव मी त्यावर लिहिलेलं होतं आणि तिसरी ही राखी आहे तर मी यासाठी डबल म्हणजे हाफ कटवाला जो मोती असतो तर तो त्याच्यामध्ये तार ज्वेलरी मेकिंगसाठी जो तार यूज केला जातो तर तो तार, तार वापरून इथे मी त्याला फिक्स केला आणि मग त्यामध्ये मी वुलन इन्सर्ट केलं बारीकवालं वुलन मी इथे यूज केलेलं आहे जेणेकरून आपली राखी खूप सुंदर दिसेल आणि कलर कॉम्बिनेशनही मी अशा प्रकारे ठेवलेत की कॉन्ट्रास्ट त्याला वूल आला पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर मी तिथे व्हाईट माझ्याकडे स्टोन होते तर मी ते अजून चिपकवून घेतलेत आणि थोडं अजून त्याला डेकोरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला अगदी लाईट वेट या राख्या बनल्या होत्या आणि खूप दिसायलाही सुंदर दिसत होत्यात आणि कोणी म्हणणार नाही की या एमसिल पासून बनवलेल्या आहेत म्हणून तर तुम्ही ही आयडिया नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओजला लाईक करत चला माझ्याकडे जे काही क्राफ्टिंगचं सामान होतं किंवा ज्वेलरी मेकिंगचं सामान होतं त्या सर्वांचा उपयोग मी या राख्या बनवण्यासाठी केला मोती असतील हाफ कट मोती असतील स्टोन असतील चेन असतील तर या सर्वांचा वापर करून मी या राख्या बनवल्या आहेत